राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभाग की ओर से जिलाधिकारी के द्वारा मुख्यमंत्री को निवेदन सौंपा गया। इस निवेदन द्वारा क्या मांग की गई, जानने के लिए देखते हैं ये पूरी खबर। बिहार राज्य की तरह महाराष्ट्र राज्य के अन्य पिछले वर्गीय लोगों की स्वतंत्र जनगणना करने के संबंध में एक निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभाग की ओर से जिलाधिकारी के मार्फत मुख्यमंत्री को दिया गया और यह मांग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद की ओर से की गई। निवेदन देने वाले शिष्टमंडल में राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी सेल के प्रदेश उपाध्यक्ष हीराचंद बोरकुटे, जिलाध्यक्ष दलित मित्र तथा आदिवासी सेवक डीके आरिकर, शहर जिलाध्यक्ष राजू कक्कड़, विधानसभा अध्यक्ष सुनील काड़े, दिनेश एकवनकर, महेंद्र शेरगी, अभिनव देशपांडे, प्रवीण जुमड़े, सांबा खेवले, प्रदीप अड़किने, केतन जोरगेवार, स्वाति दुर्गमवार, खेमचंद मेश्राम, राहुल देवतड़े, नंदकिशोर जोगी, प्रेमकांत टेम्भरकर, सुधाकर मुग्दम, सांबा खेवले, श्रीनिवास गोसकुला, खेमचंद मेश्राम, हंसराज वनकर आदि की उपस्थिति थी। तो सुनिए इस निवेदन के संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल के प्रदेश उपाध्यक्ष हीराचंद बोरकुटे ने क्या जानकारी दी। ओबीसी सेल आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यात ओबीसी जनगणना झाली पाहिजे याची मागणी सातत्याने केली जात आहे। त्या संबंधाने आदरणीय छगन भुजबळ साहेब यांनी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये अनेक शासनाकडे मागणी केली होती। आज सध्याच्या परिस्थितीमध्ये बिहार राज्यामध्ये ही जनगणना ओबीसी जनगणना होती आहे, परंतु महाराष्ट्र शासन या संबंधाने निम्न आणि केंद्र सरकारसुद्धा निम्न हॅलो वस्तुस्थिती अशी आहे की 2001 आम्ही तुंबी महासंघाच्या वतीनं जनगणनेची एक याचिका नागपूर हायकोर्टाच्या खंडपीठात टाकलेली होती आणि सगळं हिअरिंग झाल्यानंतर जस्टिस पटेल आणि जस्टिस शहा यांच्या खंडपीठानं आदेशही काढला होता, परंतु तत्कालीन आयुक्त पाठिया यांनी कोर्टापुढे असं म्हटलं की बा जनगणनेचा कार्यक्रम अगदी 4 दिवसात संपत आहे, म्हणलं पुढच्या वेळेला याची आपण नोंद घेऊन जनगणना करू। 2011 याची नोंद करण्यात आली, परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने ही जनगणनेचे आकडे जाहीर केले नाही। 2011 जनगणनेचं काम साधारणतः 2012 शेवटपर्यंत आणि नंतर मात्र त्यांनी आपले दिलेले नाही आणि कुठल्याही राज्याला देण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये ओबीसी वर्षापूर्वी 1931 ओबीसी जनगणना इंग्रजांच्या काळात झाली होती, परंतु अजूनही सुंदर भारतामध्ये ओबीसीची जनगणना केल्या जात नाही, त्यामुळे त्यांचे घटनादत्त अधिकार जे आहेत ते अधिकार नाकारला जात आहे आणि हा ओबीसी बहुसंख्य असलेला ओबीसी राज्यामध्ये 60% जनता ही ओबीसी आहे, त्यांच्या शासनावरती हा अन्याय होत आहे, म्हणून या शासनाने ताबडतोब ओबीसी जनगणना करावी, महाराष्ट्र शासनाला सुद्धा तसे आदेश द्यावे आणि आपल्या माध्यमातून सांगू शकतो की महाराष्ट्र शासनाने सुद्धा राज्यस्तरावरती ओबीसी जनगणना घ्यावी। राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने करण्यात येत आहे।